कुरकुरीत बघा, येतात कुरकुरीत. त्याच्यामध्ये दोन इन्ग्रेडियंट्स मी टाकायला विसरली. नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे. मला माहिती आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय. कसं आहे तुम्ही सर्व? नक्कीच तुम्ही सर्व मजेत असाल. सो आज आपण मस्त, पाऊस पडतोय तर आज आपण मस्त गरमागरम जे आहेत मेदूवडे बनवणार आहेत आणि खूप क्रिस्पी आणि सॉफ्ट असे बनणार आहेत हे मेदूवडे. सो चला, आणि त्याच्यासोबत मी सांबरची पण रेसिपी दाखवेल, ती पण बेस्ट रेसिपी असेल. तर आपण साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडे आहेत ते बनवणार आहे आणि आजचा कॅमेरामॅन मम्मी असणार आहे. आणि जो सांबार बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे मोस्ट ऑफ सांबारमध्ये भरपूर साऱ्या भाज्या पडतात, पण आपण कमी भाज्यांमध्ये एकदम फटाफट बनणारा सांबार बनवणार आहे. म्हणजे तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर पटकन बनवून तुम्ही खाऊ शकता असं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आपण घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ, ती मी 4 ते 5 तास भिजत घातलेली. आणि आता ही जी डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तिला वाटून घेऊया. एक अर्धा वाटी एवढं पाणी घालायचं वाटताना, म्हणजे जी डाळ आहे ती पूर्णपणे वाटून होईल, एकदम स्मूथ होईल, दरदरीतपणा राहणार नाही. ठीक आहे, चला वाटून घेऊया आपण ही डाळ. आता जी डाळ आहे ती मी बघा अशी वाटून घेतली आहे. पाणी कमीच टाकायचं, अर्धा कप एवढं. आणि आता आपण यात घालूया चवीनुसार मीठ. तुम्हाला जर हवं असेल ना तर वाटताना तुम्ही याच्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेऊ शकता, किंवा आवडीनुसार काही काही लोक कांदा वगैरे पण घालतात, पण मला कांदा वगैरे आवडत नाही, असंच खायला छान लागतो फक्त मीठ घालून. सो आता आपण हे जे मीठ आहे ते मिक्स करून घेऊया. हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे. आपलं बॅटर आहे उडदाच्या डाळीचं ते मी फेटून ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी. त्याला आपण बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ते थोडंसं फर्मेंट होईल. आणि आता जे आहे ते सांबार मसाला बनवायचा आहे, त्याची तयारी करून घेऊया. सॉरी, सांबार मसाला कसा बनवतात ते मी दाखवते. एकदम इझी आहे आणि घरातल्याच वस्तू आहेत, जास्त काही खटपट नाही, फक्त प्रमाण बरोबर घ्या. त्यासाठी मी घेतले इथे 2 चमचे धणे, एक छोटा चमचा एवढा किंवा अर्धा चमचा असा बोलल तर काळी मिरी, अर्धा चमचा मेथी, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे. आणि इथे घेतल्यात मी लाल मिरच्या, इथे मी संकेश्वरी मिरच्या घेतल्यात, थोडं कलर येण्यासाठी घेतल्यात आणि तिखटपणा पण येईल. आणि कढीपत्ता आपण नंतर टाकायचा आहे. इथे जो आहे तो पॅन मी गरम केलेला आहे. आता हे जे म्हणजे हा डाळी आणि धड वगैरे आहे ते यात घालूया आणि गॅसची फ्लेम स्लो करूया, कारण का हे मसाले आपल्याला जास्त नाही, एकदम हाय फ्लेमवर नाही परतवायचे आहेत. ह्यांना ना परतवत खायचं, नाहीतर खाली लागेल चव्याला, म्हणजे करपतील. तर आपले हे जे मसाले आहेत चणा डाळ वगैरे, त्यांचा ना मस्त असा सुगंध पसरला आहे, म्हणजे सांबारचा कसा एकदम मस्त सुगंध पसरतो तसा एक सुगंध येतो. बंद करून घेऊया आपण आणि याला थोडं थंड होऊया, मग आपण मिक्सरमध्ये घालूया. मिक्सरमध्ये घालताना पण स्टेप्स आहेत, सो तोपर्यंत थांबा, जरा स्किप नका करू. बघा सगळे मसाले आपण यात घेतलेच भाजलेले. आता यात आपण ना अर्धा चमचा एवढा हिंग घालूया, छोटा अर्धा चमचा, आणि कढीपत्ता घालूया. आता हे सगळं आपल्याला चांगलं पावडर वाटून घ्यायचे. आता तरी ॲक्च्युली खडे मसाले जे आपण मसाले भाजले आहेत सांबारसाठी, त्याच्यामध्ये 2 इन्ग्रेडियंट्स मी टाकायला विसरली, पण अजून टाईम गेलेला नाही आहे. आता आपण ते भाजून घेऊया आणि प्लीज स्किप करू नका ते मसाले, म्हणजे हे इन्ग्रेडियंट्स पण 2, कारण का सगळ्या जे मसाले आपण घालतो आहे मसाल्यासाठी, सांबार मसाल्यासाठी, ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का त्याच्याने टेस्ट येते सांबारची. आपण नॉर्मल मसाले घालत त्याच्याने नाही येत, आणि पॅकेटमधून आणण्यापेक्षा घरी बनवलेले खूप चांगले आहे. सो मेनच म्हणा राई आणि जिरा हे टाकायला विसरली होती मी, पण काय नाही, तुम्ही मला पण सांभाळून घ्याल मला माहिती आहे. चला, पॅन गरम आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा राई म्हणजे मोहरी आणि 1/2 चमचा एवढा जिरं. हे आपण आता चांगलं भाजून घेऊया. आणि या 2 गोष्टी भाजत आहेत तोपर्यंत मी इथे सांबारची म्हणजे जे भाज्या लागणार आहेत त्यांची तयारी करून घेतली आहे.
एक कांदा घेतलाय छोटा, थोडा जाड कट करून घेतलाय. आणि इथे मी सांबर मध्ये घालते सोनं, म्हणजे टमाटर. टमाटरची प्राइस तुम्हाला माहिती आहे कुठच्या कुठे गेली आहे. सो छोटा टमाटर घेतलाय मी. आणि त्यानंतर घेतलाय शेंगा, शेवग्याच्या शेंगा. या घातल्या तर यांचा रस आहे ना ते जास्त उतरेल सांबरमध्ये आणि टेस्ट वेगळी येते. आणि खूप सारा कढीपत्ता आपण मसाल्यामध्ये पण घातलाय, फोडणीला पण घ्यायचा आहे. आणि इथे लाल मिरची घेतलेली आहे आणि बाकी आपली नॉर्मल फोडणी आहे. सगळ्यांना वाटतं की सांबर बनवायला खूप कठीण आहे, अजून इझी वे दाखवते मी तुम्हाला की जे झटपट बनेल करून तुम्हाला खायला इच्छा झाली तर. आणि हा इडली बरोबर पण खायला चांगला लागेल. इडली तर आपल्या घरी आठवड्यातून एकदा संडे फिक्स असतो मेन म्हणजे इडलीचा, तर ते बनतच असते. सांबार बनवायचा खूप कंटाळा येतो बऱ्याच जणांना, तर काही टेन्शन घेऊ नका, सांबार पण पटापट पटापट बनून जातो. मी इथे आहे सांबारसाठी लागणारा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे तुरीची डाळ. ही डाळ मी आत्ता शिजवून घेतली आहे कुकरला. आणि तुम्ही बघताय की थोडी अशी म्हणजे दाण्यासारखीच ठेवलेली आहे, म्हणजे ती सांबारमध्ये जेव्हा आपण सगळे मसाले जेव्हा उकळवू तेव्हा ती पूर्णपणे तिचा रस त्याच्यामध्ये येईल. म्हणून मी पहिला कुकरमध्ये लावून घेतली आहे, तिला शिजवून घेतली आहे. तर आता हे मोहरी आणि जिरा पण भाजून झालेलं आहे, आपण तो मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जो ठेवला आहे त्याच्यामध्ये टाकू आणि मसाला वाटून घेऊ आणि मग सांबाराला फोडणी द्यायला चालू करू. तेल जे आहे ते गरम झालेलं आहे, आपण पहिला फोडणी देऊन घेऊया. मी इथे मोहरी घालते, त्यानंतर जिरं, आता कढीपत्ता, ही जी लाल मिरची घेतली आहे ती, आणि आता आपण घालतोय हे कांदा आणि टमाटर. हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि जरा सॉफ्ट होऊ देऊया. जो कांदा आणि टमाटो आहे तो सॉफ्ट झाला आहे. मी शेंगा घालते आणि त्याच्यानंतर एक पाव चमचा मी हळद घालते. पाव चमचाच हळद घालायची आहे, मी डाळीमध्ये पण हळद घातली आहे म्हणून. आता याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया, अर्धा ग्लास एवढं पाणी घालूया. आणि हे जे शेंगा टमाटर आहे ते असं शिजवून घेऊया, दोन शिट्ट्या घेऊया. बघा इथे ज्या शेंगा आहेत त्या शिजलेल्या आहेत. आणि आता आपण यात आहे ना ही जी डाळ आहे ती डाळ घालून घेऊया. डाळीमध्ये ना शिजताना थोडंसं हिंग आणि हळद घालायची, म्हणजे तूर डाळ मम्मी थोडीशी हे असते ना पचायला तूर डाळ, त्याच्यासाठी थोडंसं हिंग आणि हळद घालून घ्यायची. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण शिजवू शकता, मी थोडं दाणं त्यांना ठेवलं डाळीचं. आता याला ना डाळीला उकळून घेऊया पहिलं. तर हे बघा आपली जी डाळ आहे सांबार आहे त्याला उकळ येत आहे, त्यात आपण एक चमचा एवढं गूळ घालूया. आणि इथे मी चिंचेचा कोळ केलाय तो घातला. आता आपण या सांबारमध्ये घालूया आपला सांबार मसाला. मग मी इथे दाखवते एक मिनिट. हा बघा हा आपला सांबार मसाला आहे, वास मस्त येतो ना मम्मी. चला आपण दुकानावरून आणतो त्याचा वास एवढा येत नाही खास, मस्त वास येतो. आता याच्यात सांबार मसाला घालूया. मी इथे दोन मोठे चमचे एवढा घातले, मिक्स करून घेऊया. डाळ आता चांगली फुटू देऊया, हवीनुसार मीठ घालून घेऊया सोबतच. आता याला चांगली उकड येऊन देऊया, म्हणजे सगळ्याचा रस अजून चांगला येईल. त्याला सांबार बोलतात ना मम्मी. आणि सांबारची रेसिपी मम्मी अर्धी म्हणजे मम्मीने अर्धी सांगितली आहे. मम्मीला भरपूर आवडतो सांबार, तर मी त्याच्यासाठी ट्राय केला पहिला, तर मम्मीने टेस्ट केला आणि सगळ्यांना आवडला ना मम्मी.
छान तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली त्याची, कारण की ह्याच्यासाठी जास्त खटपट पण नाही लागत. सध्या भाज्या पण खूप महाग झाल्यात आणि श्रावण महिना चालू आहे, म्हणजे अधिक महिना चालू आहे. कोणाचा असतो कोणाचं नाही, पण ज्यांचं असतं त्यांना रोज दाळ भाजी खाऊन कंटाळच येतो. काहीतरी वेगळं पाहिजे. हा, रोजच्या म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून आज मी ही रेसिपी दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपीजचा व्हिडिओ पाहिजे व्हेजमध्ये, त्या पण नक्की कमेंट करून सांगा, कारण का 2 महिने जे आहे ते आपल्याला व्हेजच खायचं आहे. सो प्लीज जरा सांगा तुम्हाला अजून व्हेजमध्ये कोणत्या कोणत्या नवीन रेसिपी पाहिजेत, तर कमेंट करून नक्की सांगा. त्या पण मम्मीकडच्या रेसिपी कोणत्या कोणत्या पाहिजे ते पण सांगा. चला आता हे आहे ना, ही जी डाळ आहे ती चांगली उकळते, तिला उकळू देऊया, थोडंसं घट्ट करूया, मग हवं तर पाणी टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. सांबार झाला तयार. मस्त येतो ना सुगंध. सुगंध छान येतोय सांबारचा. आता हे जे पीठ आहे ते फर्मंट झालेलं आहे, 10 मिनिटाच्या वरच ठेवलंय. आणि इथे मी आता एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे पीठ तयार कसं झालं ते बघा. इथे मी पाणी घेतलंय, पीठाचा एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचं. पाण्याच्या वर आला, तरंगतोय, म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. काढला बघा. चला इथे मी तेल गरम करायला पण ठेवलंय. आपले वडे जे आहेत ते कसे करायचे वडे ते पण सांगते. पहिले हे ना पेटून घेऊया पुन्हा, आणि तेल चांगलं तापलेलं हवं जेव्हा आपण वडे तेलात सोडणार तेव्हा. पेटल्यानंतर पाण्यात इथे हात घालायचा आणि हे अलगद हातात येतं, म्हणजे पीठ जो आहे तो चिपकत नाही आपल्या हाताला, चिटकत नाही. आणि असं गोल करायचा आणि इथे मध्ये अंगठ्याने होल पाडायचा. आला आता हा असा अलगद पाण्यात सोडायचा, सॉरी तेलात सोडायचा, पाण्यात सोडायचा. आज जास्त सुकवत आहेत ना माझ्याकडून बोलणे. दोन्हीकडून चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते पण मंद आचेवर. आणि काय बोलते मम्मी याच्यामध्ये, या पिठामध्ये म्हणजे मेदवड्याच्या पिठामध्ये ना हे घ्यायचं थोडस, आपलं तांदळाचं पीठ घेतलं तर त्याला जास्त क्रिस्पी पण नाही, चांगली कुरकुरीत होतं. हा आता मी घेतलं नाही, कारण काय गरम गरम मी खाणार आहे लगेच. तुम्हाला जर म्हणजे थोडा वेळ आपण बोलतो ना की पाहुणे येणार आहेत किंवा स्नॅक्स साठी, तर थोडासा तांदळाचं पीठ टाकल्यावर जास्त कुरकुरीतपणा जास्त वेळ राहतो म्हणून. चला आता हे अजून थोडा वेळ ह्याने एका साईडने अजून चांगले झाले पाहिजे. हे झाले बरोबर असे व्हायला पाहिजे. आपला मेदू वडा आणि सांबार रेडी झालेला आहे. तुम्ही वड्याचा कुरकुरीतपणा बघू शकता. आता पप्पा टेस्ट करून सांगतील कसं झालं आहे. पप्पा टेस्ट करा. छान झालंय. सांबार कसं झालंय? सांबार टेस्ट नाही केला. अरे चमचा नाही दिला मम्मी, चमचा रे. सॉफ्ट आहे आईला, आई सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आहे ना. मी आता सांबार टेस्ट करते जरा. गरम आहे, एकदम
बाहेर मिळतो ना तसं सांबार झालेला आहे. मला खूपच जास्त आवडलंय ना पप्पा. छान झालं सांबार. बाहेर सारखं आलं हॉटेल सारखं. बघितलं जास्त काही इन्ग्रेडियंट्स न वापरता पण सांबार आपण खूप छान बनवू शकतो. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी मेदूवड्याची पण आणि सांबारची पण. तर पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. खूप साऱ्या लोकांची अजून आपल्याला फॅमिली बनवायची आहे. सो चॅनलची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.